ಪಾಂಡುರಂಗ
संताशी रंजनाशी अपुल्या माझे मनी तुझे वन्नी गुन्ना मायशी दे प्रेम काय काळ वास जनू या ठिकाणी चालू असलेल्या दिव्य आणि भव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळा या सप्तातली शेवटची समारोपाची सेवा माझ्याकडे आली आणि समारोपाकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू यांचा अभंग आहे. सप्ताह समाप्त होत नाही, समारोप करायचे आणि समारोप करत असताना काल्याचे कीर्तन करायचे. जीवनाला पूर्णविराम मिळावा असं वाटत असत, जीवनाला नामचिंतन करून करायचं. जे भगवंतांनी केलेले चरित्र लीला कीर्तन गुण कीर्तन नाम कीर्तन असे तीन प्रकारचे कीर्तन नामचिंतन करून जीवनाला पूर्ण नाही मिळतं. कितीही पैसा कमवला तर पूर्ण नाही मिळतं. कुठेही जावा जगा संसारामध्ये किती मोठं हो पण एक दिवशी खाली येते. परमार्थामध्ये एकदा जर वर गेलेली व्यक्ती कधीही खाली येत नाही. जगा ऐसा पकडणार उज्यागेशी कोणी उठाणार नाही चाहिए. ज्ञानोबरायची जागा तुकोबरायची जागा अनेक संत महात्म्याची जागा कुणी घेत नाही. अनेक संत महात्म्या शब्दाला कुणीही तुम्हाला सांगतो खोटं बोलणं याच्याकरता संतांचे जे हे वाक्य आहे तुम्हाला सांगतो. संतांनी जी जागा धरली ही जागा अमर आहे, अजरामजर आहे, शाश्वत आहे. बाकी सारी जागा अशाच होती. ठीक आहे, या ठिकाणी अनेक साधू संत महात्म्याचे कीर्तन झाले, प्रवचन झालेत, उत्तम कलाकार आहेत. या ठिकाणी पखवाज वाजणारी गायन करणारी मंडळी आहेत आणि या ठिकाणी आज माझ्याकडे सेवा आलेल्या या सेवेचा अभंग तुकोबरायचा अभंग आहे. तुम्हाला सर्वांना विनंती करतो, भगवंतांनी जे गोकुळामध्ये लीला केल्या त्या लीलेचं वर्णन करायचं. भगवंत गोकुळामध्ये आले, देव आले, देव येतात कशा करता येतात. देव तुम्हाला सांगतो जे भक्तांनी ऋण केलेलं भक्तांनी भक्ती केलेलं ऋण फेडण्याकरता भक्ताला समाधान करण्यात भक्ताला समाधानाकरता देवाला शरण जातात. जाऊ देवाजीच्या गावा देव देवा सांगू सुख दुःख. संसारामध्ये सुख दुःख असणारे हे जे वेद आहे ना ही व्यथा दूर करण्याकरता एक समर्थ शक्ती भगवंताची. त्या भगवंताकडे सर्वसामान्य जीव दुःखी जीव जातात आणि जाऊन गोकुळामध्ये कर्म उपासना आणि ज्ञान कर्म देवाला आवडणार करावं. जसं आई वडिलाला आवडणार काम केल्यानंतर आई वडिलाला मुलगा आवडतो, आई वडिलाचा आशीर्वाद लागतो, तसं देवरूपी आईला प्रिय होण्याकरता जे देवाला आवडते तेच करा. संसार करा देवाला आवडावं, परमार्थ करा देवाला आवडावं, चोरी केली तरी देवाला आवडावं. कबीरदास महाराजच्या ठिकाणी ज्यावेळेला वारकरी आले रामेश्वरून आल्यानंतर पुंडली गाठलेलीनं गावात प्रवेश केला आणि केल्यानंतर तुम्हाला सांगतो गावात काय कट्ट्यावर लोक बसले होते त्यांना विचारले तर कुणी अन्नदाता आहे का दिवसभरून चालता आलो. त्यांनी सांगितले समोर कबीरदास महाराजचं घर जावं. त्या ठिकाणी गेल्यानंतर पुंडली घातल्यानंतर कबीरदास महाराज उठले, कमाल उठले, मंडळी उठली, संत घरी आल्यानंतर अतिशय आनंद झाला. संतांची वारकऱ्याची भेट झाल्यानंतर जीवाचे तुम्हाला सांगतो एकदम दुःख सरदर कबीरदास महाराज कमालदास आणि त्यांच्यामुळे अतिशय आनंद झाला. आनंद होऊन तुम्हाला सांगतो सांग टांग नमस्कार घातला, नमस्कार घालून आलेल्या अति त्याला तुम्हाला सांगतो आसन घातलं, आसन घालून पाणी वगैरे दिलं, नियम केला आणि केल्यानंतर कबीरदास महाराजांनी मंडळा घरात बोलून घेतलं आणि सतीपतीचे विचार दोन एक असेल तर घरात समाधान दोघाच विचार एक पाहिजे. जसं दोन बैल झुकली दोन्ही बैल जर एका मतान चालले तर काम होते. जर एक बाजारात नवीन बैल आणला ना 8-10 दिवस काम व्यवस्थित होते. तसं तुम्हाला सतीपतीचे विचार एक असेल संसारामध्ये संसार सुख असेल. कबीरदास महाराज तुम्हाला सांगतो मालकींचे विचार एक, मुलाचा विचार एक, एकच मार्गाने जायचं. जसं राका बाका वाका पंढरपुरा तीन साधू होऊन गेले, राका वडील बाका बायको आणि वंका मुलगी तिना तिघांची तुम्ही विरक्तीच देवानी परीक्षा घेण्याकरता सोनं टाकलं समोर. कबीर राका विचार केला ह्या सोन्यावर माझ्या बायकोच मन जाईल आणि त्यांनी मुकरून बनून माती घातली. मग पुन्हा बाका आली, बाका आल्यानंतर इथं नवरं बसून खाली काय केली बघा उकरून बघतो सोनं तिला त्याच्यापेक्षा भेट होता. तिने माती काढली मुलीच मन जाऊन घरातल्या एका व्यक्तीत जर सम पतन झालं घर पतन होतं. एक रावण पतन झालं अख्ख्या लंकेला तुम्हाला दुःख भोगावलं. घरातले सारे व्यक्तीचे एक जर मत असेल ते घर तुम्हाला सांगतो देवाचं घर आहे. देवाच वाचतोय दया क्षमा शांती ती ते दया क्षमा शांती दया क्षमा शांते दया क्षमा शांते हो देवा
घरात दया क्षमा नवरा बायकोची मुलासारी एक विचार आहे त्या ठिकाणी देवाची वस्ती वर त्या ठिकाणी कबीरदास महाराजांनी मंडळाला आत बोलवून घेतलं आणि घेतलं रात्री संत आले आपल्या घरी रात्री अतिथी जर नाराज होऊन गेला तर अनेक जन्माचं पुण्य जाते दिवसा गेला तर एक जन्माचं पुण्य जाते याच्याकरता काय करावं आता घरी आपले अतिथी आलेले आहेत दिवसभर प्रवास केलेले आहेत आणि ते अतिथी भगवंताचं नामचिंतन करून प्रवास केले नामचिंतन करणाऱ्याला जेवण घाला नामधारकाला जेव घाला अन्न पवित्र तुम्हाला काय काय घुळी येतात तुम्हाला सत्याला काकड्याला नाही भजनाला नाही कीर्तनाला नाही काय नाही हरी पाटील नाही खायचं झोपायचं आमच्याकडे महाराज येते खूप चांगलं तर गावरान तूप पाहिजे अति चांगली पाहिजे काम सांगायचं नाही विना घ्यायला सांगायचं महाराज कष्ट करणाऱ्याला भक्तीमध्ये जे जेवण घालतो ना त्याचे अर्ध पुण्य त्याला घालणार ठीक आहे महाराज कबीरदास महाराजांनी मंडळी संड अशी अशी परिस्थिती आहे आता काय करायचं मग शेवट मुलाला घेऊन चोरीला गेली मग कशाकरता सांगतो चोरी जर केली तर देवाला आवडावं बेबीचेअर जर केलं तर देवाला आवडावं देवाकरता संसार देवाकरता करायचे तुम्ही संसार करा घर सोडू नका कुठेही जाऊ नका पण देवाविषयी मला तांत करण्यात वृत्ती ठेवा काय जर केलं देवाला आवडायचे कार्यक्रम ते सगळा कर्म करत असताना भगवंताला आवडावं भगवंतांना तुम्हाला सांगतो त्या कर्माला शब्बाशी म्हणा हा गोकुळामधल्या मंडळींनी कर्म केलं तुम्हाला सांगतो अगोदर दान धर्म तीर्थयात्रा सत्संगती नामचंद्र भजन पूजन गोकुळामध्ये आनंदी आनंद वातावरण करत तुम्हाला सांगतो पुन्हा उपासना केली जसं शेतामध्ये आज नांगर आणतो पाळी घालतो पाळी घालून तुम्हाला सांगतो नंतर पाऊस झाला बरं हा उपसानंतर पेरतो तसं हे शेत आहे शरीर याच्या ठिकाणी चांगले कर्म करा चांगले कर्म करून एकाग्र चित्त करून तुम्हाला सांगतो निवांत बसा ठाईच बैसुनी करायदूर नाही गुरु दूर नाही आनंद दूर नाही समाधानात दूर नाही बायकोजवळ आनंद नाही नवऱ्याचा आनंद नाही पैशाचा आनंद नाही बिल्डिंग बांधत आनंद नाही आनंद आपल्याजवळ तो आनंद जर प्रगट करायचा असेल ना ठाईच बैसुनी करायक चित अशा प्रकारे गोकुळा मंडळांनी कोणी लेखी कोणी सुना कोणी कर्म कोण उपासना अशा प्रकारे भक्ती केल्यानंतर भगवंत त्या भक्तीत ऋणी झाले आणि ऋणी झाले तर भगवंत काय म्हणते गोकुळामध्ये आले आल्यानंतर गोकुळामध्ये देव काय घेऊन येतात माहित आहे का सूर्यप्रकाश घेऊन येतात तसं देव गोकुळामध्ये आले आणि आल्यानंतर आनंद आणला गोकुळाच्या सुखा भगवंताजवळ आनंदाला कमी नाही सुखाला कमी नाही
समाधान ला कमी नाही असा असणारा भगवंत तुम्हाला सांगतो गोकुळामध्ये आला. आल्यानंतर भगवंतान गोकुळात मग साऱ्या भक्तांचं मन रमण्याकरता आनंद होण्याकरता त्या ठिकाणी लीला चालू केलेली आहे. लीला चालू करत करत तुम्हाला सांगतो सारे सवंगडे आपल्याशी करून घेतले, लहान मुलं आपल्याशी करून घेतले. तुम्हाला सांगतो त्यांच्या घरी जायचं, त्यांना आवडल्यासारखं त्यांच्या खेळ खेळायचे, सारे असं करत असताना सारे सवंगडे त्यांच्यासारखे झाले. मग पुढे गोकुळामध्ये तुम्हाला सांगतो इंद्रिया करतात, इंद्रिया इंद्रिया करत असताना गोकुळामधल्या मुलांना सारी विचारलं तर ही सारी गावात तयारी चालल्या, गावात मग घरोघरी बुडिया तोरणी करती कथा गाती गाणी प्रत्येकाच्या दारात बुडी तोरणी. तुम्हाला सांगतो आनंदी आनंद वातावरण काय विचारलं देवाने, कृष्णाने विचारलं की माहीत होतं कृष्णाला पण विचारलं वाकड्या पेदी यांनी सांगितले या ठिकाणी इंद्राची पूजा करतात म्हणून इंद्रिया करतात. इंद्राची आता मी इथं इंद्राचा बाप आहे, इंद्राची पूजा करतात काय म्हणले. ठीक आहे, एक काम करा तुम्हाला इंद्रात निंदा केली, तुम्हाला इंद्रां का इंद्रा पडले भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा अशा प्रकारचे इंद्र आहे. इंद्र हा काय माहिती भ्रष्ट आहे आणि ह्या इंद्राची पूजा इंद्राने आतापर्यंत तुम्ही यज्ञ केले आतापर्यंत पूजेली इंद्राने काय दिले सांगा बघ. म्हणजे कृष्ण परमात्मा विचारतो सर काय नाही दिलं काय नाही दिलं, मग इंद्राची पूजा करायची का नाही करायची. आता हे वाढलं मोठ्या मानला कळलं नाही, फार एक संघटना मुलांची केली अगोदर आणि केल्यानंतर साऱ्यांनी कृष्णाला होकार दिला. तर मग होकार दिल्यानंतर या वर्षी इंद्राची पूजा करायची नाही हो, सारी संघटना तयार केली आणि संघटना तयार केली गावातल्या मंडळीला आनंद बाबाला अनेक मंडळ कळल्यानंतर त्यांनी विचार केला इंद्राची पूजा जर आपण केली नाही इंद्र हा काय माहिती इंद्र मेघाची हे पावसाची देवता आहे. जर पाऊस नाही पडला तर तुम्हाला सांगतो आपल्याला गाई चरायला गवत मिळणार नाही, तुम्हाला दूध मिळणार नाही, असे अनेक दुष्काळ पडेल, दुःख भोगावं लागेल. इंद्राची पूजा जरूर करावं अशी मोठी माणसं म्हणली. कृष्ण परमात्मा प्रत्येकाच्या हृदया असल्यामुळे त्या मुलांना तयार केले की यावर्षी इंद्राची पूजा करायची नाही. मग काय करायचं, काय जर उत्सव केला पाहिजे का नाही करूया म्हणली. गोवर्धनाची पूजा करायची, गोवर्धनाची पूजा करायची. सारी तयारी झाली, तयारी झाल्यानंतर तुम्हाला सांगतो वातावरण काय लोकांना ज्यांना कृष्ण कळला नाही लोकांना भीती होती. इंद्र जर खवळला, इंद्र कोपला, इंद्राने जर समजा मोठा पाऊस पडला नाही पडला मोठा पडला तर दुःख आहे, नाही पडला तरी दुःख आहे. याच्याकरता सारी दुःखी झाली, काय सुखी होती करणारे देवाला जाणणारे सुखी होते न जाणारे दुःखी, अशा प्रकारे वातावरण तयार झालं. आणि तुम्हाला सांगतो ज्या वेळेला इंद्राची पूजा ज्या दिवशी करतात भूमिपूजन करतात त्या दिवशी गोवर्धनची पूजा चालू केली. आणि गोवर्धनची पूजा चालू केली तर तुम्हाला जसं इंद्राच्या पूजेला साहित्य घेऊन जाते ते गाड्या घोडे तुम्हाला सांगतो सारे गाड्याला ते गाड्या सजवायच्या, ते तुम्हाला जात नारळाची झाडे केळी झोपडे लावून गाड्या सजवायच्या, त्यांची सारी बैलांना रंग लावायचा अशा प्रकारे तयारी करून गोवर्धन पर्वताची पूजा करण्याला गेली. आणि गेल्यानंतर तुम्हाला सांगतो इंद्रान तिथनं वर माणूस पाडला. वर्षाला आता इंद्र याग करतात, काय काय वातावरण चाललं आहे बघून येऊन. आता इंद्राचा माणूस आला, आल्यानंतर बघितलं विचारलं वाकडे पेंगेले विचारलं वाकडे सारे मुलाचा ग्रुप होता. विचारल्यानंतर इंद्राच नाव भेटून मुलं एकदम खोल, कुठला इंद्र कुठल्या गावचा कोण इंद्र, इंद्र सगळ्या माहीत आहे आम्हाला त्याचा याग इथं चालत नाही. मग त्यावेळेला त्या माणसांसार वातावरण बघितलं इंद्राविषयी वातावरण सर तंग आहे म्हणले काय बरं नाही. मग इंद्राला गेला तुम्ही काय तिथं जाऊ नका वातावरण बरोबर नाही तुम्हाला मानत नाही ती, तिथं कोण आहे म्हणली. आता कृष्ण नावाचं एक त्या ठिकाणी कोणीतरी ग्रस्त आला आहे, त्यांनी सारी अशी मंडळी तयार केली की तुमच्याविषयी विरुद्ध मंडळी तयार केले. मी कशाकरता सांगतो माहिती आहे का, इंद्र हे देवता इंद्राचा देव देवाचा देव आहे कृष्ण परमात्मा. इंद्राला स्वतःला असा अहंकार होता की नाही, प्रत्येक माणसाला अभिमान आहे. अभिमान कोणाला, पैशाचा अभिमान कोणाला, रूपाचा अभिमान कोणाला, धनाचा अभिमान कोणाला, विद्याचा अभिमान. शरीराला मी म्हणणं हे पाप आहे, तुम्हाला सर्वात मोठं पाप काय, मी शरीर म्हणणं पाप, शरीर मी नाही देव मी म्हणत पुण्य. नाथ महाराज एका ठिकाणी स्वस्मरण हे पुण्य, स्वविस्मरण हे पाप, आत्माविसरण हे पाप आहे. ह्याच्यासारखं पाप कुठलं नाही, मर्डर करा पाप नाही महाराज, चोऱ्या करा पाप नाही, साऱ्यात वाईट पाप काय माहिती आहे का, शरीराला मी म्हणलं. मग इंद्राला अहंकार होता महाराज, अहंकार असल्यामुळे अहंकारचा गर्व हरण करण्याकरता कृष्ण परमात्मानं ही सारी तयारी केली. आणि तयारी केल्यानंतर तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणात कार्यक्रम चालू झाला. कार्यक्रम चालू झाल्यानंतर तुम्हाला सांगतो कार्यक्रम संपला, इंद्रान तुम्हाला सांगतो मेघाला आज्ञा दिली महाराज एक काम करा म्हणल्या, पाऊस कुठेही पडायचं नाही फक्त गोकुळावर पडत, गोकुळात एक माशी राहिली नाही पाहिजे. गोकुळीचा भाव तातडीने
गुरुने दी गोकुळामध्ये काही राहिलं नाही पैसे आज्ञा केली. आता मेघाने तुम्हाला असं विजा चमकाली एका आबा ढगाला ढग असा लागली ढगाला ढग असं मग अतिशय मोठं वातावरण तयार झालं आणि जीवनसारी झाली होती काय लोक जीवत होते एवढं वाईट वातावरण तयार झालं तर लोक सारी घाबरली. आता कसं करायचं पाऊस तरी येणार आहे आता आता जायच कुठं. श्रीकृष्ण परमात्मानं काय सांगितलं काही काळजी करणार काय काळजी करणार. आपण ज्याची पूजा केल्या ते होम हवन केल्यानंतर ते कृष्ण परमात्मा दर्शन दिलं सर्वांना. कृष्ण परमात्मानं दर्शन दिलं त्या होम घातलेली याच्यामुळे. हां बघा हे आतापर्यंत इंद्रान काय दिले का आपल्याला नाही हे कृष्ण परमात्माचे दर्शन झालं का दिव्य तेज रूप सर्वांना साऱ्या भक्तांना दर्शन दिलं आणि भगवंतांनी सांगितलं आता तुम्ही काही काळजी करायची तयार नाही त्या ठिकाणी आम्ही आहे. त्यावेळेला भगवंतांनी तुम्हाला तो साऱ्याला आज्ञा केली आता एक काम करा सारी गोवर्धन प्रवचन भगवंतान करंगळी लावली कुणी तुम्हाला काट्या लावल्या कुणी तुम्हाला उंच असणारं डोकं लावलं कुणी काय लावले अशा प्रकार तुम्हाला तो गिरी गोवर्धन गिरी गोवर्धन गिरी गोवर्धन पाऊस चाल झाल्यानंतर भगवंतान करंगळी लावली सारीने असा डोंगर हजांतर धरला जसं आम्ही मंडपात बसलो ना असा डोंगर भगवंत गिरी गोवर्धन येणे उचललेला भगवंताने अगदी ना करंगळी लावली बाकी भरपूर ताकद लावली ती डोंगर उचलले सारी तुम्हाला सांगतो जीव जंतू माशी अभिषेक त्या डोंगराने खाली बसले. 7 दिवस शिळाधारी पाऊस पडला 7 दिवस एवढा पाऊस पडला की तुम्हाला झाडं झुडपं काहीच राहिली नाही तुम्हाला सांगतो मोठमोठे दगडी फुटले गारा फुटल्यानंतर दगडे फुटले आणि फुटल्यानंतर तुम्हाला सांगतो भगवंतांनी तुम्हाला सांगतो साऱ्याला आता 7 दिवस तुम्हाला सांगतो तिथे जेवण नाही पाणी नाही अन्न नाही हे कशी जगले असतील तुम्ही 7 दिवस अन्न नाही पाणी नाही काय दिवस. हा भगवंतांनी ज्याला ज्याला भगवंताचं ध्यान आहे हा तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाटवे पाणी नाही काय नाही ठिकाणी तुम्हाला असे 7 दिवस लोक राहिले कसे भगवंताच्या चिंतनामध्ये असल्यानंतर झाले किती दिवस झाले किती दिवस Bye!
سات دیو زالی جیوناچی لک کنالا ہید خبر نہیں پانیچی خبر نہیں کتی جاوی گرد نہیں بھگون تاچی چھندہ مدی بھگون تاچی نانا مدی دیانا مدی دیوز کسا تا تسند نہیں تمہیں آرم دیورن دنڈی ایتی اتمار تو دنڈی ایت استانا کتی چالو ہی کرت نہیں کارن نام چنتنا مدی کا ہے اصوائی سا گوھنے اکھا باپی ناہی نہیں تاری نہیں بھنڈارا بھامگیری اندرائنی گھوراڑی میں چنتن بسلت دھیان کرتو استانا جیون یتے گا نہیں اس پر ہونا ہے کدی آلو کدی نہ ہے ایسا کدی وچار کرنے دی مہاراج آشا پرکاری بھگونتا تے چنتن منی جو جگلا تیسا جیون سپرد بھگونتا چھو بھگونتا تے چنتن منی جگا بھگونتا مجھے آتما چنتن منی سواتا چا آنندہ منی جگا ہے بھائکو چا آنندہ منی نہیں بھائکو چا آنندہ دی جائل نوریا چا آنندہ دی جائل پیسا چا آنند جائل بلڈنگ چا آنند جائل ایکن مٹ باندھا مٹا چا آنند جائل کھرا آنند آتما آنند ہے آتما آنندہ منی آشلن تو کدی دو جلا دکھ سارے اسرائی چاہے تیلا انتر مکھو جا ہری نرا آت بگزا را آت بگائی چاہے بھائر بگائی بھائر یہ سار دسنار نرتا ہی لوگ آتے کیرتنا ہے کہ دادی بسنا رہی جانا رہی می جانا رہی سائر جانا رہی نہ جانا رہی ایک آئیت ستتانند روپ جائے نا یا ڈکھانی جانیا کرتا تمہاں سنگتو یا جانیا کرتا تو مانو جنم ہے یا چاہ کرتا تو اپنا رہی باقی کا ہے مجھے کرنے کرتا نہیں تھرا پرا کرنے کرتا نہیں آتم چنتن کرنے کرتا اپلا آنند بھوگنے کرتا اپن کونے وڑکنے کرتا مہارس یا ڈکھانی تکوبرانی بھنڈارا بھامگیری گھراڑا اندرائنی یا ڈکھانی چنتن کرتا استنا کدی بھوکے چی بھوک کدی لاغنے دینلا تان کدی لاغنے جیزاو ماتا تمہاں سنتم تیزا دھرم منون سکالی اٹھائی چی سویپا کرائی جا آنی سویپا کرن تو بھکتی چاہ سے تکوبرانی جیون چیر کے تپا سا تیچیا پرمان پن جری سمسار کے لا تمہاں تیا سمسار لا کدی با دے ہاں سمسار کتی سمپتی کما دکھ ہوت نہیں کتی دریدری آسو دکھ ہوت نہیں دریدری آسو دکھ ہوت نہیں شرمند آدر مازت نہیں کیا سمپتی لہ سمادن گھوم دانی چی ایک سادن ہے آتما سکھائی بیٹھالا سروانہ منتے ہوں آنے ایک ساتھ جنگلت رہے ہیں تمہارے جہار پالک آئے چی جہار پالک ہوں اپلے آنند ملے سے بلڈنگ جو آنند ہے جو بھائکو تا آنند ہے جے لوگ مانتا تھا آتما لوگ مانتا تھا عمدار لا خاصدار لا مانتا تھا ایک دا جائرم بابو بھوشتے ناما سانگیٹ تھا سوشے نگت نگالا اندرہ کانی کونتر یندر تھی پنیالا پنیالی یندر تھی آنی تیا ویڈا کونی تر پرشنی کلا برگا سر تم جیسا کین اندرہ کانی لا دیوالا لوگ یوڑو مانتا ہے اندرہ کانی مانتا ہے کائی کارنا ہے بوا مجھے پورو پنی کھیلے لے یوڑے سار جگتی جو آلے ہوتے کرن تمہارا سروان ویننتی کرتے ہیں آتما چنتن کرنا رہا جو مہاتما ہے یہ چھ درشن یہ چھ سنگت تمہارا سامتو یہ جگت باہر لوگ ماننا رہے آتا مانتا تو مہاراج مانتا برک آتا آتا سانگل جیون دے رہا ہوئی تو آتی دے گا کوئی یہ لوگ کی بربا نہیں خرات آنند آتما ہے ملالا آنند نہیں ملالا آنند کنی چانگلو منلا آنند وائٹ منلا آنند ہیلا کدی وعدہ ہوتنا پرس ملا ہی سانگا چاہتا ہوں سانگا سادو سنتانی اپنے سوتا چا آنند آمدے جگلیم آنی سوتا چا آنند آمدے بلین جالی تو آنند کدی نہ سکنا پرس کیانسر ہو دیا آتما آنند آسر دکھ ہوتا کرونا ہو دیا کرونا یوڑا موٹا دکھ ہے نا ساری لوگ باہر جاتا ناتلگ نبائکا پور زوڑی اتنے لام ناس بکتے تو ہوں سانگتو تسر دا آتما آنند آتر ہیلا دکھ ہوتنے اپنے ماجا شریلا جالے ملا جاننے پرس अशी स्थिती अशा स्थितीमध्ये सात दिवस पाऊस पडत असताना हे भगवंताच्या चिंतनामध्ये भगवंताला समोर बघत भगवंताच्या आनंदामध्ये सात दिवस पाणी नाही आनंद अशा तऱ्हेने ती मंडळी इंद्र तिकडे विचार करायला आता गोकुळामध्ये काय झालं नसेल गोड सत्याने जाईल मस्ती आली म्हणले त्या लोकांना मस्तीची रोज माझ्या हातात आहे तुझ्या बापाचा बाप आहे मस्ती जिरणार बरं का तो आपल्यापेक्षा कोण अधिक आहे एकदा अग्नीला अहंकार आला अग्नीला आणि 33 कोटी देवता बघ अहंकार सांगतो अहंकार एवढा वाईट आहे तुम्हाला प्रत्येक 33 कोटी देवताचा मालक तो आहे आकाशाचा मालक तो आहे मी बोलिल्या वेद भूले सारा मालकाला समजून संसार करा मी केलं म्हणून झालं होत नव्हतं मी केलं म्हणून हे सप्ताह झाला याच्या माग मालक आहे प्रेम देणारा मालक आहे शक्ती देणारा तो आहे त्याला जाणून जे कुठले कार्य करतो
परिस्थिती अशी आहे तुम्हाला सांगतो विठ्ठल विठ्ठल अग्नीला अहंकाराला अग्नीला अहंकार देवान जाणलं अहंकार या महाराजाला अहंकारीन ज्याला कसं झोपडायचं बरोबर महाराज अपमान करते त्याचा याला कसं खाली पाडायचं पण अहंकाराला बरं का आणि अहंकार आल्यानंतर 33 कोटी दिवसारे देवता बोलवले आणि प्रजापती मध्ये बसल्या बसल्यानंतर इंद्र देवता इंद्र आणखीन बाजूला अग्निदेवता होते आणि अग्नीन काय म्हणलं हे मध्ये बसलं हे कोण अरे म्हणले हे अग्नीला अहंकार आलं हे कोण आहे ह्याला ही जागा अशी कशी दिली आहे हे कोण आहे विचार कोण आहे हो इंद्रान म्हणलं मला कोण माहित नाही अग्नीला जाऊन तूच विचार अग्नीला कोण आहे जर तू म्हणले मी प्रजापती म्हणलं तुम्ही कोण आहे म्हणली बघा देवान बघा तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे मी अग्नी आहे एखादा माणूस सोसायटीला कुठे निवडून आला ना मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का म्हणले किडीची सोसायटी मी निवडून आलो वाईट अभिमान एवढा साधा तुम्हाला सांगतो एका सोसायटीचा आकार एवढा आता अहंकाराबद्दल सांगते अग्नी मी अग्नी आहे तुला माहित आहे बर अग्नी काम काय तुझं मी जर भडकलो एका क्षणामध्ये सारी सृष्टी जाण्याची माझ्याकडे ताकद आहे मग भगवंतान 10 तास शक्ती काढून घेतली मी बोलालो ती शक्ती त्याची आहे हे मला कळत नाही काय महाराज कीर्तन करतोय बाबा मग लोक म्हणले महाराज वरती मी करतोय तुला तू बाप करतोय तुझा बाप मागाय त्याला हा अग्नीला तू अशी शक्ती हो म्हणजे मग भगवंता विचार केला आणि अग्नीची 10 तास शक्ती काढून घेतली लक्षात ठेवा इकडं अभिमानाचा गर्व अहंकार का 10 तास शक्ती काढून घेतली आणि भगवंताने एक बारीक काडी घेतली ही जाळा म्हणली आता अग्नी शक्ती घेतली अग्नी कुठे जाते एकदम अग्नी घाबरला अरे बाबर घाचा अग्नी आता अपमान झाला सांगायचं म्हणलं सावकाश निघून गेला आणि इंद्राने काय झालं हो बाबा काय नाही म्हणली अरस आम्हाला बोलवणारा चालवणारा चालो हे बघायला लावणारा तो आहे ऐकायला लावणारा तो आहे बोलायला लावणारा तो लक्षात ठेवा मी बोलतो म्हणू नका मी चालतो म्हणू नका मी करतो म्हणू नका तुम्हाला विनंती आहे मला म्हणायचं तर म्हणा बर का काय महाराजांनी मठ चाललंय बाबा काय महाराज महाराजाला कुणी ताकद दिले महाराजाला भोसले ज्याला माहिती नाही असे बरेच लोक अहंकारण पडून गेले अहंकार शेवट मरण चांगलं होत नाही डुकरा जन्माला जावं लागतं हे तर लोक चांगलं म्हणतील गावात पोट लावतील परंतु मरण अतिशय वाईट होत मी म्हणाल तेच मरण वाईट आहे तुम्हाला सर्वांना विनंती करतो काही कार्य केल्यानंतर चालत असताना त्या चालायची सत्ता तेजे बघायला हवायची सत्ता तेजे बोलायला होतो तो ऐकायला होतो तो कोण म्हणतोय महाराज मी ऐकतो मला मड्याला कान असतात का नाही मड्याला डोळा असतात का नाही मड्याला हात पाय असतात का नाही चौकाच्या खांद्यावर कान येतात आत ना चालवून मालक बाहेर गेलेला असतो लक्षात ठेवा मड्याकडे बघा आतली शक्ती आपण आहे त्या शक्तीला जाणा शक्तीशी एक रूप व्हा आणि त्याच्याकरता रोज सकाळी संध्याकाळी रोज सकाळी माझ्या माऊलीने तुम्हाला भक्त मंडळींना माझ्यासह साऱ्या वारकऱ्यांना रोज सकाळी संध्याकाळी एकाग्र चित्त करून अंतर्मुख होऊन श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 तुकोबरायांनी काय केलं षडविकार शांत झाले काम शांत झाला क्रोध शांत झाला षडविकार शांत झाला षडविकारला ताबात घ्यायचं असेल तर चिंतन बांधू दे Oh, my God.
जना कामाला ताब्यात घ्यायचे, कुरदाला ताब्यात घ्यायचे, रामेश्वर भट्टांनी ज्या वेळेला तुकोबरायने मारलं आणि मारल्यानंतर तुकोबरायचे कीर्तनामध्ये रामेश्वर भट गेले नाही, तुकोबरायने पाहिलं, पाहिल्यानंतर रामेश्वर भट्टाला जाऊन बोलून आणलं. हा नामाचा महिमा वर्ष, नामचिंतन केल्यामुळं कृत ताब्यात आला. लोभाचा महिमा, छत्रपती शिवबरायने नजराना पाठवला, त्याचा अंगीकार केला नाही महाराज. एक नामाचा महिमा, काय नव्हे केली एका चिंतित, काय करू नका तुम्ही घरात बसून ठाईच बैसुनी करा एक त्या आनंदाला आळवा. गोकुळामध्ये असणारे भक्ताने आनंदाला आपलं शिकेलं आणि आनंदाने गोकुळ गिरीधर पर्वत उचलला आणि 7 दिवस जेवणाचं तुम्हाला सांगतो त्यांना भान नाही, जेवलं की नाही भान नाही, पाण्याचं भान नाही.